सासूबाईंनी घाबरून चेकवर सह्या केल्या हे ठीक आहे, कारण त्यांना माहिती होत की काहीही करून हे पैसे परत मिळवता येतील. पण त्या घाबरून जाऊन भैरव सारख्या माणसाला आसरा देतील असं वाटतंय तुला? खर तर नाही. नाहीच. अगं, आई आणि आजी म्हणाल्या होत्या ना की तो सासूबाईंना खूप घाबरून असतो म्हणून. मग हे कारण नाही आहे नक्की. दुसरं काय कारण असेल ते आपल्याला शोधून काढायला हवं. एक मिनिट, तू मगाशी काय म्हणालास? ते पैसे परत मिळतील हे मम्माला माहिती होत? अगं, साधी गोष्ट आहे. आपल्या मनात नसताना आपण कोणाला जबरदस्तीने चेक दिला आणि तो कॅश होऊ नये असं जर का आपल्याला वाटत असेल ना, आपण बँकेला फोन करून सांगू शकतो की पेमेंट थांबवा म्हणून. अरे हो, पण मग मम्माने हे का नाही केलं? काही गडबडीत राहून गेलं असणार. कदाचित त्यांनी फोन केलाही असेल, पण त्याआधी त्या भैरवने तो चेक कॅश केला असणार. नाही राया, मला ना इथे काहीतरी गडबड वाटते. बघ, तू उगाच दुसरा विचार नको करूस. काहीही गडबड नाहीये. आपण उगाच घाईघाईत काहीतरी विचार करून आहे ना, कोणत्याही निर्णयाला नको पोचायला. आपण आधीच असे विचार करून आहे ना, सासूबाईंना खूप दुखावलंय. आता परत असं व्हायला नको. तू एक काम कर ना, तू त्यांच्याशी बोलून बघ, त्या काय म्हणतायत ना ते नीट ऐक, मग आपण काय करायचं ते ठरवूया. काय केलंस तू? तुझा निर्णय बदलला? हो, बदलला. का केलंस तू हे असं? हे बघ, मी खूप शांतपणे विचारतोय तुला. अजिबात आवाज वाढवलेला नाही. मी ना माझ्या हातांना पण सांगितलंय, काहीही करायचं नाही. तूच केलीस ना तुझ्या मामाकडे तक्रार? मामा, अगं, भैरवनीनं मला धमकी दिली गं. त्यानं माझ्यावरती हात पण उगारला आणि म्हणून मी नाईलाजाने हो म्हणाले. असच सांगितलंस ना तू? का सांगितलंस? हे बघ, मी की नाही खूप प्रेमाने विचारतोय. प्रेमाने का सांगितलंस प्रियास? अगं, तुला तुझ्या या प्राणनाथाची जराही काळजी नाही वाटली का? तुझी मम्मा आहे ना, ती मला धमकावून गेली. मला म्हणाली तुला मी या घरातनं बाहेर काढेल. अगं, आत्ता कुठे मी आपल्या या सुखी संसाराची स्वप्न पाहत होतो. आत्ता माझ्यासाठी हे स्वर्गाचं दार असं उघडलं होतं ग. तर काय केलंस? तेच दार माझ्या थोबाडावरती असं धाडकन बंद केलंस. हे सगळं केल्यावर आपला प्राणनाथ आपले काय हाल करेल हे तुझ्या जरा पण डोक्यात नाही आलं का?
नाही। मुझे मुझे आता तुला माझी अजिबात भीती वाटत नाही। जोपर्यंत माझी मामा माझ्या पाठीशी उभी आहे तोपर्यंत मी कोणालाच घाबरणार नाही। जोपर्यंत तुझी मम्मा तुझ्या पाठीशी उभी आहे तोपर्यंत, आणि समजा ती तुझ्या पाठीशी नसली तर घाबरलीस की नाही? घाबरलीस ना? अगं मग सांग, मी घाबरले काय ना, मला या घराचा खर्चावही व्हायचंय आणि त्यासाठी मी तुझ्या मामाचं हे सगळं निमूटपणे ऐकून घेतोय, पण एक दिवस मी हे सगळं माझ्या स्वतःच्या नावावर करून घेणार आणि त्यासाठी मला काय वाटतेल ते करावं लागलं ना तरी मी करणार। तुझ्यासारखा भ्याड माणूस काय करणार रे? रे बाप रे, नाही फारच धाडस आलं तुझ्या अंगात, पण काय ना प्रिया, उद्या सकाळी जेव्हा आपण सगळे नाश्त्याला भेटू ना तेव्हा तू तुझ्या मामाला सांग की मला भैरव बरोबरच संसार करायचा, माझं की नाही त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्याने मला सगळं खूप प्रेमाने समजून सांगितलंय, असं सांग। हा मी नाही सांगितलं तर काय करणार आहेस? तर तू ज्या आधारावरती हे सगळं करतेस ना तो आधारच मी काढून टाकेन। म्हणजे काय करणार आहेस तू? काही नाही, तुझी मम्मा सौभाग्यवती वीणा उल्हास प्रधान उद्या स्वर्गवासी वीणा उल्हास प्रधान होणार, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ। नाही नाही भैरव। बर काय ना प्रिया, त्या सासरे बाबा ते पण घरी नाहीयेत, त्यामुळे मला माझं काम करणं खूप सोपं जाईल। आता तू ठरवायचंय कसं वागायचं ते, तू जर का मामाला सांगितलंस की भैरव खूप चांगला आहे माझ्याशी खूप चांगला वागला तर मामा तुझ्याकडेच राहील कायमस्वरूपी, पण जर का तू मामाला सांगितलंस की भैरव खूप वाईट आहे माझ्याशी खूप वाईट वागला तर मग मामा तुला सोडून जाणार कायमची कायमची। नको ना, नको ना, नको नाही नाही नाही, काळजी करू नकोस, हा काळजी करू नकोस। काय ना हे जे काही चाललंय ना हे फक्त आपल्या दोघांमध्ये ठेवायचं, अजिबात तिसऱ्याला कळता कामा नये, समजलं ना? समजलं? हा हा हा। आणि जर कोणाला काही कळलं तर कोणाला त्रास होणार? कोणाला त्रास होणार? कोणाला? तुझ्या मम्माला, मम्माला त्रास होणार। तेव्हा आता रात्रभर शांतपणे नीट विचार कर, विचार कर, हा शांतपणे माझी बाई ती
आणि काय ना येऊ मला ना मला रडू नको रडू काय काय काही होणार नाही मला माझी सासूबाई हवी त्यांनी खूप जगावं खूप दिवस जगावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आता तू ठरव काय करायचं ते हवी आहे ना तुला तुझी मम्मा हवी आहे ना ओल 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 ना रडायचं ना रडायचं शांतपणे विचार कर हा शांतपणे विचार कर रुमाल घेतला हो घड्याळाचा पट्टा तुटलाय तूही दुरुस्त करायला वेळ आहे नाही बाजूला बाजूला अहो काय काय कालिंदी पैसे हवेत का नाही नाही मग कुठे बाहेर जायचंय का नाही हो मग काय बोल ना पटापटा हो बोलायचंच आहे मला तुमच्याशी कालिंदी तू जेव्हा माझ्या आजूबाजूला घुटमळतेस ना तेव्हाच माझ्या लक्षात येतं तुला बोलायचंय तर बोल म्हणजे त्याचं काय माहितीये का सासूबाईंना असं वाटतंय की भाऊजी आणि प्रियामध्ये काहीतरी आहे काय भाऊजी आणि प्रिया यांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यांना एकमेकांशी लग्न करायचंय आणि म्हणून भाऊजी प्रियाला भैरव पासून डिवोर्स घ्यायला सांगते सगळं परत एकदा सांगायचं भाऊजी आणि प्रिया यांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यांना एकमेकांशी लग्न करायचंय आणि म्हणून भाऊजी प्रियाला भैरव पासून डिवोर्स घे असं सांगतायत काय असं सासूबाईंना वाटतंय मला नाही अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते डोकं फिरलंय डोकं फिरलंय का माझा शिरच्छेद व्हावा म्हणून हा सगळा प्लॅन चाललाय तुमचा हा का म्हणजे तुमचा काय संबंध माझा काय माझा मुलगा ऑलरेडी त्या विणातेचं जावई आहे माझा भाऊ पण नाही हे शक्य नाही त्या एखाद्या फौजेला सुपारी देतील मला मारायची नाही मला आत्ताच्या मांग्याशी बोलायला हवं ऐका ना असं ना फक्त सासूबाईंना वाटतंय मला आणि मामांजींना असं अजिबात वाटत नाहीये त्यामुळे हे सगळं असंच असेल असंही नाहीये ना नाही असं त्याच्या मनातही यायला नकोय म्हणूनच मला आत्ता त्याच्याशी बोलायचं अहो ऐका ना म्हणजे भाऊजींच्या मनात हे असं आलं आहे की नाही हे सुद्धा माहित नाही अजून म्हणून नका ना आता बोलू तुम्ही सासूबाईंच्या मनात ना काहीतरी वेगळंच आहे हो तिला सांग जाऊन नसते काहीतरी विचार करू नकोस म्हणा त्याच्या मनातही नसेल असं काही आणि ही भरवेल त्याच्या मनात तुला माहितीये ना असं एखाद्याला सांगत राहिलं ना सतत की तुझ्या मनात असं आहे तुझ्या मनात असं आहे तर तसंच त्याला वाटायला लागतं आणि हा मंग्या मूर्खासारखा तिच्या प्रेमात पडेल हो माहितीये ना तुमचा तो मित्र श्याम त्याच्या बाबतीत असंच झालं होतं नाही का माहितीये ना मग का नाही सांगितलं साईला मी कसं बोलू त्यांच्याशी का बाकी सगळ्या गोष्टी चुरू चुरू बोलता येतात ना पण ह्या विषयावर मी कसं काय बोलणार त्यांच्याशी ठीक आहे मी सांगतो आणि आत्ताच सांगतोय अहो नको ना तुम्ही आता बोललात ना तर अख्ख्या घरात सगळ्यांना कळेल कशाला ना उगाच राहू दे त्यापेक्षा तुम्ही असं करा ना आज दुपारी जरा लवकर घरी या ना आज काय आज दुपारी ना आपण फक्त मोठेच घरात असणार आहोत आणि सासूबाई सगळ्या मुलांना ना घराबाहेर पाठवणार आहेत काय चाललंय ना तुम्हा लोकांचं मला काहीही कळत नाहीये काय ऋता आज भलतीच खुशीत दिसतेस तू हो मला ना तुला एक गोष्ट सांगायची आणि ते ऐकायला आता माझ्याकडे वेळ नाहीये हे बघ मला वर्कशॉपवर जायचंय तुला ना कधी वेळच नसतो माझ्यासाठी हे बघ मी जे काम करतो ना ते बायकोसाठीच करतो ते पाहिलंय हा मी
तुला जे पैसे मिळतात ना ते सगळे घरात देतोस, बायकोला देतच नाहीस. ऋता परत परत जर का तू पैशाचा राग आळवणार असशील ना तर जाऊ दे, मी निघतोच. ए थांब ना, असं जाऊ नकोस ना, चिडू नकोस. माझं नाच वेगळाच मूड आहे. ते दिसतंय मला. काय सांगायचंय तुला? तू ना या रविवारी संध्याकाळी बाहेरचं काही ठरवू नकोस. आपण घरातच थांबायचंय. का? नाही म्हणजे काय विशेष काय या रविवारी? अरे विशेषच आहे. या रविवारी संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर टाइमपास सिनेमा आहे. काय सांगतेस? हो हो. अरे वा, मग मी घरातच थांबणार. चला, थोडा तरी वेळ आहे म्हणायचा बायकोसाठी. नाही नाही, बायकोसाठी नाही तर सिनेमा बघण्यासाठी वेळ काढणार आहे. काय सॉलिड चित्रपट आहे तो. मला तर वाटतं ना सगळ्यांनी एकदा तरी चित्रपट बघायलाच हवा. काय कामं केले सगळ्यांनी, सॉलिड. मी तेच सांगतेय, मी तर घरातल्या सगळ्यांना सांगणार आहे हा रविवार टाइमपास साठी बुक करून टाकायचा. टाइमपास चुकवायचा नाही. वा चला, म्हणजे एका बाबतीत तरी आपल्या दोघांची मतं जुळली तर. अरे बापरे, हा टाइमपास आपण नंतर करू. आपलं प्रेम अपरंपार. छान छान साहेबांनी सांगितलेलं दिसतंय. आमचं बोलणं ऐकायचं आणि त्यांना फोन करून सांगायचं, म्हणूनच असा उभा आहेस ना? आता एवढं बोलले तरी सुद्धा मख्खासारखा उभा आहे, जा ना. बाई 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 बाई. मामा काय ग, नुसतं जायला सांगायचंच ना त्याला, एवढं कशाला बोललीस? अगं आधी प्रेमानेच बोलले होते त्याच्याशी, पण ओरडल्याशिवाय त्याला कळतच नाही ना. बघितलंस ना तू? ए पांडूचं जाऊ दे. मला आधी सांग तुमचं काय ठरलं. हो झालंय बोलणं. काय रे भैरव, तुला काय झालं अचानक? काही नाही, बस मी असं ठरवलंय की माझ्या आदरणीय सासूबाईंसाठी मी चहा बनवणार. मला असलं काही नको. हा मला नाही आवडत असलं काही. असं कसं, असं कसं? सॉरी सॉरी. नाही म्हणजे काय ना सासूबाई, तुम्ही माझ्यासाठी एवढं करता मग मी या किटलीतला चहा या कपात ओतला तर काय फरक पडतो, नाही का? तेवढंच सासूची सेवा केल्याचं पुण्य मिळेल मला. हे पा, जे काय करायचं ते कर पण होवाड बंद कर. मला सांग प्रिया, काय ठरलं तुमचं? मामा मी भैरव बरोबर राहायला तयार. राहायला काय? मामा अगं बोल ना. तू भैरव बरोबर राहायला तयार आहेस का नाही ते कळणार कसं मला? मामा काय झालं ग प्रिया, बोल ना. चहा. बघा बघा कसा झालाय बघा. भैरव किटलीतला चहा कपात ओतून दिलास, त्यात विशेष काय केलंस? सासूबाई मी माझ्या हाताने या किटलीतला चहा या कपात ओतलाय, त्यामुळे तुम्हाला आता एक वर्गीय आनंद मिळणार. त्यामुळे तुम्ही हा चहा प्यायला की तुम्ही स्वर्गवासी होणार. हो म्हणजे काय म्हणतात ते आपलं, हा स्वर्गात
स्वर्गात गेल्याचा आनंद मिळणार तुम्हाला. प्या. मामा नाही. हा अगं काय झालं? मी भैरव बरोबर राहायला तयार आहे. अगं तयार आहेस ना प्रिया? मग रडायला काय झालं? तू कुणाच्या दबावाखाली निर्णय नाही ना घेतलेला प्रिया? नाही मामा, माझ खरच खूप प्रेम आहे भैरववर आणि हा निर्णय मी स्वतःहून घेतलाय पूर्ण विचार करून. अगं हो ना, मग आता रडतेस कशाला? काल भैरव बद्दल मी खूप चुकीचं सांगितलं तुला. मला खूप वाईट वाटतंय त्याच्याबद्दल. तो सुखात ठेवेल मला. तो खूप प्रेम करतो माझ्यावर. काय रे, तुझी बायको एवढी रडतीये, तुला हसायला काय झालं? असं नाहीये सासूबाई, म्हणजे बघा ना माझं किती प्रेम आहे प्रियावर आणि हे तिला पटलंय. मी अजिबात तिच्यावर जबरदस्ती केलेली नाहीये बर का प्रिया. सांग ना तुझ्या मम्माला, मी तुझ्यावरती अजिबात जबरदस्ती केलेली नाही.